नमस्कार, कुकिंग टाइम विथ अंजलीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हिरव्या मिरचीतली मटकीची भाजी. आपण मसाला वापरतो तेथे हिरवी मिरची वापरणार आहोत आणि भाजी सुकी आहे, रशाची नाही. आता इथे आपण दोन फळ्या तेल घालून घेते. मी एक वाटी मटकी भिजवलेली आहे. एक वाटी मटकी भिजवली की ती दुप्पट होते, हो की नाही. हे बघा, ह्या चार लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या पण आता मी गॅस जरा थोडा कमी करते. आपण याच्यात घालणार आहोत जर असा लसणाचा कलर बदलला का, मग जिरं घालूया. इथे बघा, आता मी जिरं घालते. त्याच्यानंतर एक कांदा घेतलाय मीडियम साईजचा, थोडासा कढीपत्ता आहे आणि ह्या चार हिरव्या मिरच्या आहेत. त्याच्यात दोन तिखटाच्या आहेत आणि दोन कमी तिखटाच्या आहेत. असं आता हे याच्यात घालूया. थोडासा आता गॅस मोठा करायचा आहे. हे बघा, आता आपला कांदा आणि ह्याच्यात छान मऊ असा परतून घ्यायचा आहे. आपल्याला मीठ आपण नंतरच घालणार आहोत भाजीत, आत्ता नाही घालायचं आहे. आपण झाकण ठेवूया, म्हणजे कसं कांदा पटकन मऊ होईल. हे बघा, छान कांदा आपला मऊ झालेला आहे. आता आपण ह्याच्यात घालणार हिंग आणि हळद. तर पहिल्यांदा घालते हिंग. हे बघा, त्याच्यानंतर घालूया हळद. आपल्याला हे एवढेच मसाले लागणार आहेत ह्या भाजीला. ही स्वच्छ मटकी हे बघा धुवून घेतलेली आहे स्वच्छ करून चाळणीतून. आता मी ही मटकी आपण ह्याच्यात घालायची. बाहेर डब्याला वगैरे देण्यासाठी ही भाजी खूप छान आहे. कारण का की रश्श्याच्या भाजीचं काय होतं, रस्सा बाहेर येतो. कोणताही कसाही डबा द्या, तर ही भाजी डब्यासाठी वगैरे किंवा बाहेर कधी जाण्यासाठी आपल्याला जर बाहेर कुठे जाणार असू तर ही भाजी छान आहे घ्यायला. आणि भाजी होते पण खूप छान. मटकीची भाजी तशी छानच होते. आता खूप असं छान परतून घ्यायचे आपल्याला. आता मी मोठा गॅस केलेला आहे. आता काय करायचं, गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि त्याच्यावर ठेवायचं पाणी. हा कांदा चिकटलेला आहे तो ह्याच्यात काढून घेतला आहे. हे बघा, आता ह्याच्यावर ठेवायचं आपल्याला पाणी. आणि काय करायचं, झाकण ठेवलं आहे आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं वाफेला. आणि आपल्याला जर वाटत आहे की लागतं आहे तर थोडंसं आपण पाणी आत्ताही आतमध्ये थोडंसं दाखवतो तुम्हाला. हे बघा, अगदी थोडंसं किंचित, म्हणजे लागण्याची शक्यता कमी राहते. बाकी काय, हे बघा आता आपण उघडून बघतोय. 5 मिनटं झालेले आहेत वाफेला लावलेलं. आता आपण थोडं हलवून घ्यायचं. अजून आपल्याला ना एक 7-8 मिनटं तरी भाजी आपल्याला शिजवून घ्यायला लागेल. आता मला ना ह्याच्यात काय टाकायचं माहिती का, एक वाफ घेतली ना आपण एक 3-4 मिनटाची का, आपण त्याच्यात घालायचं आहे बटाटा. कारण का की भाजी पण पुरवठ्याची होते आणि बटाटा आवडणारे भरपूर असतात. तसे बटाटा घातलेले भाजी छान पण होते आणि आवडीने खातात पण. आता ह्याच्यात मी हे 2 छोटे बटाटे नाही का कापून घेतलेले आहेत. खूप मोठ्या मोठ्या नाही पोळी करायच्या. का नाही करायच्या, तर कारण का की मटकी छोटी असते आणि बटाट्याची फोड एकदम मोठी त्याच्यात छान दिसत पण नाही. त्याच्यामुळे मीडियम साईजच्या फोडी करायच्या. आता गॅस थोडासा मोठा करायचा आणि परत परतून घेऊन आपण काय करायचं, परत एक 5 मिनटं वाफेला लावणार. म्हणजे बटाटा शिजेल, मटकी पण शिजेल. पाच मिनटानंतर बघू. आता बघा, परत एक 4-5 मिनटं झाली आहेत. आता आपण उघडून बघतोय. बटाटा छान शिजलाय. आता हा बघा, टॉमॅटो टाकते. एक टॉमॅटो घेतलाय, म्हणजे कसं थोडासा ओलेपणा पण येतो भाजीला, अगदी कोरडी भाजी राहत नाही. गॅस थोडासा मोठा केलाय
घालूयात आता चवीपुरता मीठ। आता आपली भाजी तयार झालेली आहे। आता हे आपण मीठ वगैरे घालून घेऊ की भाजी रेडी होणार आहे। चांगली परतून घ्यायची 2-3 मिनटं। अगदी 1-2 मिनटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवते का तर मीठ बटाटा आणि मटकीमध्ये चांगलं उतरेल। आता आपण उघडतोय। बघा छान भाजी तयार झालेली आहे। मीठ वगैरे सगळं घालून झालंय आणि छान बघा भाजी तयार झाली। आता थोडंसं खोबरं ओलं असेल तर घालायचं, नसेल तर असं काय नाही। थोडंसं खोबरं ओलं भरून घाला। छान अजून छान चव येते। थोडीशी कोथिंबीर। आपली भाजी तयार झालेली आहे आणि मी आता गॅस बंद करून टाकते। हे बघा इथे बघा आता आपली ही मटकी आणि बटाट्याची हिरव्या मिरचीतली भाजी तयार झालेली आहे। खूप छान भाजी झाली आहे आणि तशी भाजी छानच होते। मटकीची हिरव्या मिरचीतली भाजी खूप छान होते। त्याचप्रमाणे आपली ही भाजी झालेली आहे। जर माझी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा। धन्यवाद।